मराठा आरक्षणाबाबत जी पक्षाची भूमिका असेल तीच आपली भूमिका असेल असं अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ म्हणाले. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात पदोन्नतीच्या आरक्षणाबाबत विशेषाधिकार भंगाची सूचना पत्राद्वारे केली आहे. विधिमंडळानं पारित केलेला कायदा अंमलात आणण्याची घटनात्मक जबाबदारी शासनावर असताना त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करून संवैधानिक कर्तव्य टाळणं हा विधानसभेचा विशेषाधिकार भंग आहे आणि अवमान आहे असं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सरकारच्या विरोधात आंदोलन आणि रण पेटवण्याचं काम आम्ही करू असा इशारा भाजपनं रत्नागिरीत दिला. प्रसाद लाड यांनी आज खेडमध्ये मराठा नेत्यांशी संवाद साधला. मराठा आरक्षणावर मार्ग काढण्यासाठी आणि भाजपची भूमिका स्पष्ट करण्यासाठी भाजपच्या वतीनं राज्यात दौरा सुरू आहे. अरबी समुद्रातून राज्याच्या दिशेनं येत असलेल्या बाष्पामुळे राज्याच्या बहुतेक भागात आठवडाभर हलक्या स्वरूपाच्या पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरातून सध्या वेगानं प्रगती करत असलेले नैऋत्य मोसमी वारे 31 मे पर्यंत केरळमध्ये पोहोचण्यास अनुकूल स्थिती असल्याचं हवामान विभागाकडनं सांगण्यात येत आहे. कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात 1 जूनपर्यंत काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नागपुरातल्या गायत्री नगर आयटी पार्क परिसरात वावरत असलेल्या बिबट्याचं सीसीटीव्हीत चित्रित झालंय. आयटी पार्क परिसरातील एका सॉफ्टवेअर कंपनीच्या सीसीटीव्हीत मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास बिबट्या भिंतीवरनं उडी घेत असताना सीसीटीव्हीत चित्रित झाला. वनविभागाची तब्बल 50 जणांची टीम डॉग स्क्वॉडसह बिबट्याचा शोध घेतेय. परळी शहरातील प्रमुख चौक रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा पूर्णपणे बंद आहे. शहरातील चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी ही यंत्रणा पुन्हा सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. तसंच परळी शहर आणि ग्रामीण पोलिसांना पेट्रोलिंगसाठी आधुनिक वाहनं देण्याची मागणी केली जाते. मुंबईत आज पेट्रोलच्या दरांनी 100 गाठली. मुंबईत पेट्रोलचा दर 100 रुपये 23 पैसे तर डिझेल 92 रुपये 21 पैशांना विकलं जात आहे. स्पीड पेट्रोल 103 रुपये 14 पैशांना विकलं जात आहे. परभणीत देखील पेट्रोल 102 रुपये 55 पैशांना विकलं जात आहे. पुण्यात पेट्रोल 100च्या उंबरठ्यावर आहे. पुण्यात पेट्रोलचा दर 99 रुपये 87 पैसे इतका आहे तर पॉवर पेट्रोल 103 रुपये 55 पैशांना विकलं जात आहे. पुण्यात डिझेल 90 रुपये 44 पैशांनी विकलं जात आहे. राज्याच्या उपराजधानीत पेट्रोलनं 100 पार केली आहे. पेट्रोल महाग होत असल्यानं महागाईचा फटका नागरिकांना सहन करावा लागतोय. काल 1 लिटर पेट्रोल 99 रुपये 75 पैसे मिळत होतं. आज 25 पैशांनी पेट्रोलचे दर वाढल्यानं पहिल्यांदाच नागपुरात पेट्रोलनं 100 गाठली आहे. कोरोनामुळे रेल्वे प्रवासावर बंदी, बसमध्ये होणारी गर्दी आणि प्रवासाला होणारा उशीर यामुळे मुंबईतील अनेक नोकरदार खासगी वाहनानं प्रवास करू लागलेत. मात्र पेट्रोल महागल्यानं हा प्रवासही महागलाय. पगारापेक्षा प्रवास खर्च अधिक होत असल्यानं नोकरदार वर्ग चिंतेत सापडलाय. मुंबईत 1500 वाहन चार्जिंग केंद्र उभारण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. प्रदूषण कमी करणं आणि पर्यावरण संवर्धनासाठी विद्युत वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याचं राज्य शासनाचं धोरण आहे. त्याअंतर्गत 2025 पर्यंत नवीन नोंदणी होणाऱ्या वाहनांपैकी 10% वाहनं ही विजेवरची करण्याचंही उद्दिष्ट आहे. कल्याण रेल्वे स्थानकात आता लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उभारली जाणार आहे. IRCTCनं तसा प्रस्ताव सादर केला. कल्याण स्थानकात 7 प्लॅटफॉर्म आहेत. मात्र रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मेल एक्सप्रेससाठी स्वतंत्र मार्गिका आणि प्लॅटफॉर्म उभारले जाणार आहेत. त्यामुळे उपनगरीय गाड्यांचं वेळापत्रक सुरळीत होणार आहे. येत्या 1 जूनपासून विमान प्रवास महाग होणार आहे. विमान प्रवासासाठी आता 15% जास्त मोजावे लागणार आहेत. भाडेवाढीला नागरी उड्डाण मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. कोरोनामुळे विमान प्रवासात मोठी घट निर्माण झाली आहे. त्यामुळे विमान कंपन्यांना आर्थिक तोटा झालाय. या पार्श्वभूमीवर ही भाडेवाढ करण्यात आली आहे. पालघर लोकसभा क्षेत्राचे खासदार राजेंद्र गावित यांनी वसईतल्या न्यू लाईफ केअर फाउंडेशनच्या वृद्धाश्रमाला भेट दिली. तौक्के चक्रीवादळामुळे या वृद्धाश्रमाचं मोठं नुकसान झालंय. या वृद्धाश्रमाला डागडुजीसाठी 10 लाखांचा निधी देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या शिक्षिका सुमन रणदिवेंनी मदतीचं आवाहन केल्यानंतर वृद्धाश्रमाला मदतीचा ओघ सुरू झालाय.
राजभवनात व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींनी राज्यपालांची भेट घेत व्यथा मांडली. महाराष्ट्रात 20 लाखापेक्षा जास्त दुकानदार व्यापारी आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांचं मोठं नुकसान होत आहे, त्यामुळे दुकानं सुरू करायला परवानगी द्यावी, जीएसटी आणि विजेचं बिल यामध्ये लॉकडाऊन काळासाठी सवलत द्यावी अशा मागण्या त्यांनी केल्या. 1 जून पासून दुकानं सुरू करायला परवानगी दिली नाही तर दुकानं उघडणारच अशी भूमिका आता व्यापाऱ्यांनी मांडली आहे. कोल्हापुरात कोरोनाचा कहर सुरूच असून नागरिकांना याचं गांभीर्य नाहीये. कोल्हापुरातील बाजारात गर्दीचं चित्र कायम आहे. कोल्हापुरात कोरोनाचे नवे 2131 रुग्ण आढळले तर 56 जणांचा मृत्यू झालाय. मात्र कोल्हापूरकर बेदरकार असल्याचं चित्र आहे. लॉकडाऊनचा मोठा फटका ऑर्केस्ट्रामध्ये काम करणाऱ्या दिव्यांग कलाकारांना बसतोय. सार्वजनिक सोहळे लग्न समारंभांवर निर्बंध असल्यानं या कलाकारांची उपासमार होऊ लागली आहे. वाशिम जिल्ह्यातल्या केकतमौरा या गावातील कलाकारांना सुरुवातीला समाजाकडून मदतीचा ओघ सुरू होता, मात्र आता तोही बंद झालाय. शासनाकडनं मिळणारी मदतही तुटपुंजी आहे. कोरोनामुळे सध्या शाळा बंद आहेत, त्यामुळे ऑनलाईन शिक्षणावरचा भार हा वाढलाय. मात्र नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अनेक गरीब विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे मोबाईल टॅब किंवा लॅपटॉपच नाही आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी त्यांना मोफत टॅब किंवा लॅपटॉप वाटप करण्याची मागणी गणेश नाईक यांनी केली आहे. पुण्यात आज फक्त कोवॅक्सिनचीच लस उपलब्ध आहे, त्यामुळे ज्यांनी पहिला डोस घेऊन महिना उलटलाय त्यांनाच 15 केंद्रांवर लस देण्यात येते. तर कोविशिल्डसाठी 84 दिवसांनी दुसरा डोस घेण्याचा नियम आहे. कोविशिल्ड लसीचे डोसच शिल्लक नाही आहेत. याशिवाय अपॉइंटमेंट घेऊनही अनेक जण केंद्रांवर येत नसल्याचं समोर आलंय, त्यामुळे पुण्यातल्या लसीकरण केंद्रांवर आज शुकशुकाट पाहायला मिळतोय. परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आता थेट लस मिळणार आहे. पालिकेच्या नव्या नियमात परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ही लस मिळणार आहे. पालिकेच्या कस्तुरबा राजावाडी कूपर रुग्णालयात लस उपलब्ध असेल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या 18 ते 44 वयोगटातील विद्यार्थ्यांना वैध पुरावा दाखवून सोमवार मंगळवार बुधवार या 3 दिवशी लस घेता येईल. कोणत्याच लसीपासून 100% संरक्षण मिळत नाही, त्यामुळे जर बूस्टर डोसची आवश्यकता असेल तर नागरिकांना तसं कळवण्यात येणार असल्याचं वक्तव्य नीती आयोग सदस्य डॉक्टर व्ही के पॉल यांनी केलंय. कोरोना विषाणूपासून अधिक संरक्षण मिळावं यासाठी बूस्टर डोसची गरज आहे का याविषयी सध्या अभ्यास सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलंय. कोरोनामुळे राज्यातील 2915 बालकांनी आपल्या पालकांना गमावल्याची दुर्दैवी बाब समोर आली आहे. त्यापैकी 114 बालकांच्या आई वडील दोघांचाही कोरोनामुळे मृत्यू झालाय. यातील सर्वाधिक 13 बालकं औरंगाबादमधील आहेत तर 2801 बालकांच्या एका पालकाचा मृत्यू झालाय. महिला आणि बालविकास विभागाच्या पाहणीत ही माहिती पुढे येते. राज्यात सर्वात कमी कोरोना ऍक्टिव्ह रुग्णसंख्या असलेला जिल्हा म्हणून नंदुरबारचं नाव घेतलं जातं. सध्या जिल्ह्यात 591 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या विविध उपाययोजनांना रुग्णसंख्या रोखण्यात यश मिळत आहे, मात्र मृत्यूसंख्या चिंता वाढवणारी. आतापर्यंत 818 रुग्णांचा मृत्यू झालाय. देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या घटू लागली आहे. काल दिवसभरात देशात कोरोनाचे 1,73,790 रुग्ण आढळले तर कोरोनामुळे 3,617 जणांचा मृत्यू झालाय. काल 2,84,601 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 22,28,724 घरात पोहोचली आहे. आमच्या मुलांची लस विदेशी का पाठवली असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी पंतप्रधानांना केलाय. यासाठी अनेक महिला आणि काँग्रेस कार्यकर्ते यांना सहभागी करत महालक्ष्मी चौकात आंदोलन करण्यात आलं. भारतीयांना लसीसाठी वाट बघावी लागतीये, मोफत लस मिळणं त्यांचा अधिकार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांच्या संसर्गात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात बालरोग तज्ञांचा समावेश असलेल्या जिल्हास्तरीय टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. जिल्ह्यातील सर्व रुग्णालयात लहान मुलांसाठी 150 ते 200 नवीन व्हेंटिलेटर उपलब्ध करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. कोरोनाग्रस्तांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनानं तयारी केलेले क्वारंटाईनचे विशेष डबे माघारी बोलावलेत. पालघर आणि नंदुरबारमध्ये रेल्वेचे हे डबे पाठवण्यात आले होते, मात्र मे महिन्यापासून या डब्यात एकही रुग्ण दाखल करण्यात आलेला नाही. डब्यांचा वापरच न झाल्यानं विलगीकरण कक्षांचा
पुन्हा एक्सप्रेस डब्यांमध्ये रूपांतर करण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर ओढावली आहे. कोरोनाला हरवण्यासाठी शास्त्रज्ञांनी नवा उपाय शोधून काढलाय. कोरोना रुग्णांच्या शरीरात अँटी कोविड नॅनोबॉडीज सोडून त्या माध्यमातून कोरोनाचा खात्मा करण्याची पद्धत शास्त्रज्ञांनी शोधली आहे. विशेष म्हणजे यामध्ये रुग्णाला केवळ अँटीबॉडी नाकावाटे शोषून घ्याव्या लागतील, म्हणजेच श्वासावाटे नॅनोबॉडीज शरीरात जातील. युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी हा शोध लावलाय. कोविड 19चा उगम नक्की कुठून झाला आहे शास्त्रज्ञांना समजलं पाहिजे असं हार्वर्ड विद्यापीठाचे साथरोग तज्ञ मार्क लिपसिटक यांनी म्हटलंय. कोविडच्या मूळ ठिकाणाचा शोध तातडीनं लावा यासाठी ते सातत्यानं आग्रही आहेत. या प्रश्नाची जागतिक आरोग्य संघटनेनं अर्थात WHO फारशी दखल घेतली नाही, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वरहाड संस्थेच्या माध्यमातून अमरावतीत गेल्या 14 महिन्यांपासून अविरत अन्नदानाचा कार्यक्रम सुरू आहे. कोरोनामुळे बेरोजगार झालेल्या मजुरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना हे अन्नदान केलं जात आहे. शहरातील झोपडपट्टीपर्यंत हे अन्न पोहोचवलं जातं. चंद्रपूरची दारूबंदी उठवल्यानंतर आता गडचिरोलीचीही दारूबंदी उठवण्याचे संकेत मंत्री विजय वडेट्टीवारांनी दिलेत. पालकमंत्र्यांशी बोलून पुढील कार्यवाही केली जाईल असं वडेट्टीवार यांनी सांगितलंय. चंद्रपूरप्रमाणेच गडचिरोलीतही दारूबंदीचा आढावा घेणारी एखादी समिती स्थापन करण्याबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. चंद्रपूर दारूबंदी उठवण्याच्या निर्णयावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. चंद्रपूरच्या दारूबंदी उठवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमधील जयंत पाटील यांनी यवतमाळमध्ये दारूबंदी लागू करण्याच्या दिलेल्या आश्वासनाचा व्हिडिओ भाजपकडनं व्हायरल करण्यात आला. चंद्रपूरची दारूबंदी हा चुकीचा निर्णय होता. तिथं मोठ्या प्रमाणात दारूची अवैध विक्री सुरू असल्याचा दावा करणारा देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ काँग्रेसकडनं व्हायरल करण्यात आला. आणि आता एक वेगळी बातमी आहे. आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत जगातील सर्वात महागडी कार. या कारची किंमत आहे तब्बल 200 कोटी रुपये. लक्झरी कार मेकर रोल्स रॉयसनं या कारची निर्मिती केली आहे. या कारचं नाव आहे बोटेल. तब्बल 200 कोटींना ही कार सध्या बाजारात उपलब्ध झाली आहे. 4 प्रवासी प्रवास करतील अशी ही कार आहे. हिची लांबी तब्बल 19 फूट लांब आहे. कंपनीतल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोटेल कारचे केवळ 3 मॉडेल लॉन्च करण्यात येतील. आणखी महत्वाच्या बातम्या पाहूयात सुपरफास्ट. स्मोकिंगच्या विळख्यात जगातले तब्बल 110 कोटी लोक अडकल्याची धक्कादायक आकडेवारी आता समोर येते. वयाच्या 25 नंतर बहुतांश स्मोकर्सना ही सवय लागल्याचं समोर आलंय. एकीकडे कोरोना व्हायरसची लढा सुरू असताना स्मोकिंगची ही सवय गंभीर बाब बनतीय. 2019 धूम्रपानामुळे जगात तब्बल 80 लाख जणांनी आपले प्राण गमावले. अनेकदा पावसाळ्याचे संकेत निसर्गाकडूनच मिळतात. लिओकोफायलम या मूळच्या अमेरिकन वनस्पतीला आलेला बहर म्हणजे पाऊस लवकर येणार असे संकेत मिळतात. मुंबईतल्या मेट्रो सिनेमाजवळील हा फुलझाडाला बहर आलाय. भंडाऱ्यातील तुमसर तालुक्यातील असल पाणी तलाव सध्या परदेशी पाहुण्यांचं नंदनवन ठरतोय. हिवाळ्यात आलेल्या परदेशी पक्ष्यांनी आपला मुक्काम वाढवलाय. हा तलाव जंगलाच्या मधोमध आहे, त्यामुळे माणसांचा वावर अत्यंत कमी आहे. शिवाय तलावात खाद्यही मुबलक आहे, त्यामुळे विविध परदेशी पक्ष्यांना हे ठिकाण भलतंच पसंत पडलंय. मध्य प्रदेशातील बांधवगड संरक्षित क्षेत्रात वाघाचे 41 बछडे आहेत. बांधवगड अभयारण्यात तुलनेनं वाघांची संख्या जास्त आहे. वनखात्यानं या बछड्यांसंदर्भात माहिती दिली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी लावलेल्या कॅमेऱ्यात या बछड्यांची छबी दिसली आहे. 8 ते 10 महिन्यांचे बछडे सापडले असून T17 या वाघिणीचे 5 बछडे त्याला ताल परिक्षेत्रात सापडलेले पाहायला मिळाले. मुंबईतल्या भांडुपच्या फुगेवाला कंपाऊंड परिसरात 70 वर्षीय महिलेचा खून करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. इम्रान मुन्ने मलिक असं आरोपीचं नाव आहे. त्यानं 15 एप्रिलला हा खून केला. घरातून 3.5 लाखांची चोरी करून तो पळून गेला. प्रेयसीनं पैशांचा तगादा लावल्यानं त्यानं हा खून केला. त्याच्या प्रेयसीची चौकशी केली असता हा सगळा प्रकार उघड झालाय.
आईच्या आत्महत्येचा प्रयत्न तिच्या दोन मुलांच्या जीवावर बेतलाय. बारामतीमध्ये ही घटना घडली आहे. पतीसोबत झालेल्या वादानंतर महिलेनं विहिरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्या पाठोपाठ तिचा दोन चिमुकल्यांनीही विहिरीत उडी घेतली. यात महिला वाचली, मात्र 4 वर्षांची दिव्या आणि 2 वर्षांचा शौर्य यांचा बुडून मृत्यू झालाय. धुळे जिल्ह्याच्या नंदाणे गावात मालमत्तेच्या वादातनं आईसह बहिणींनी भावाची हत्या केली आहे. रुतीलाल रुपचंद पाटील यांचा मालमत्तेच्या वादातनं खून झाला, तर मुलगा रतीलाल यांचा मुलगा नितीन जखमी झालाय. मालमत्ता वाटण्यासाठी वादातनं ही हत्या झाली. या प्रकरणी रतीलाल यांची आई बहिणींसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. नागपूर शहरात हत्या सत्र सुरूच आहे. लष्करी बाग परिसरात शीतला माता मंदिराच्या मागच्या गल्लीत एका तरुणाचा दगडानं ठेचून निर्घृण खून करण्यात आलाय. कपिन बेन असं या तरुणाचं नाव आहे. खर्रा खाताना या तरुणाचा तिघांची वाद झाला आणि त्या वादातनं तरुणाचा खून केलाय. या प्रकरणातील 3 आरोपी पसार झालेत. पालघर जिल्ह्यातील बोईसर इथं ओस्तवाल भागात असलेल्या अल्युर सलॉन या सलून आणि स्पा सेंटरमध्ये दुर्घटना घडली आहे. जनरेटरमधून निघणारा कार्बन डायऑक्साईडमुळे श्वास गुदमरून 4 जण बेशुद्ध झालेत. या भागातील विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं सलून मालकांनी शटर बंद खोलीतच जनरेटर सुरू केलं. त्यामुळे जनरेटरच्या धुरानं सलूनमध्ये असलेले सर्वजण बेशुद्ध झाले. मुंबईच्या दादर रेल्वे स्टेशनवर एका महिलेनं रेल्वे रूळ उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र जवळच असलेल्या पोलिसांच्या प्रसंगावधानानं तिचा जीव वाचला. ही घटना शुक्रवारी दादर रेल्वे स्थानकावर घडली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही चित्रित झाला. धावती रेल्वे पकडू नका, ट्रेन सुरू झाल्यावर घाईघाईत रेल्वेत शिरण्याचा प्रयत्न करू नका. तरीही काही जण जीव धोक्यात घालून असा प्रयत्न करतात. मुंबईतल्या बोरिवली स्थानकात त्याचा प्रत्यय आलाय. सुरू झालेली लांब पल्ल्याची गाडी पकडताना दीपक शाह हा प्रवासी रेल्वेखाली जात होता, मात्र आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे या प्रवाशाचे प्राण वाचले. या घटनेची दृश्य सीसीटीव्ही चित्रित झाली आहे. चंद्रपुरातील वरोरा तालुक्यातील सालोरी जंगलात वाघिणीच्या गळ्यात शिकाऱ्यांचा फास अडकला. WRR T56 असं या वाघिणीचं नाव असून तिचं वय 5 ते 6 वर्ष असण्याचा अंदाज आहे. 3 ते 4 दिवसांपूर्वी या वाघिणीच्या गळ्यात रानडुकरांचा शिकारीसाठी वापरात येतो तो वायरचा फास गळ्यात अडकल्याचं कॅमेरा ट्रॅपमधून उघड झालं. वाघिणीला बेशुद्ध करून गळ्यातला फास काढण्यात आला. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.